मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्रभरातून शिक्षक जमा झालेले आहेत. जुन्या पेन्शन योजना जुनी पेन्शन मागणीसाठी महाराष्ट्रभरामधून जे शिक्षक आहेत ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर शिक्षक आमदारही सध्या विधिमंडळाच्या आवारामध्ये आंदोलन करताना दिसतं. या संदर्भात बोलण्यासाठी शिक्षक आमदार विक्रम काळे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल एकूणच जुनी पेन्शन योजना मागणीसाठी शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन आहे, तुम्ही विधिमंडळाच्या परिसरामध्ये आंदोलन करता, एकूणच काय सांगाल? नाही, राज्यामध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासनाने नवीन पेन्शन योजना देण्याचा निर्णय घेतला, पण ती नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्याच्या हिताची नाही म्हणून सातत्यानं शिक्षक असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी असो हे सगळे वेळोवेळी आंदोलन करतायत. मोठे मोठे मोर्चेसुद्धा निघाले आणि राज्य कर्मचाऱ्यांनी संपसुद्धा पुकारला होता. त्या अनुषंगाने गत नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, मी त्या बैठकीला होतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये आश्वासित केलं की निश्चितपणानं शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची आम्ही सुधारित पेन्शन योजना लागू करू. तसा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. परंतु दुसरा जो भाग आहे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जुनी पेन्शन लागू असताना केवळ तुमची शाळा 100% अनुदानावर नाही म्हणून तुम्हाला नवीन पेन्शन घ्यावी लागेल असं शासनानं एक परिपत्रक 2010 काढलं, त्यामुळं हा सगळा गोंधळ उडालेला आहे. असे जवळपास 26,000 शिक्षक कर्मचारी आहेत, ते जुन्या पेन्शनमध्येच सेवेत लागलेले होते. आत्ता उलट शासनानं 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्यांची जाहिरात दिली होती शासकीय कर्मचाऱ्यांची आणि नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर दिलेल्या अशांना जुनी पेन्शन लागू केली. म्हणजे ज्यांना नियुक्ती दिली त्यांना केली नाही, ज्यांची जाहिरात होती त्यांना केली. हा एक प्रकारे अन्याय आहे. आम्हाला सांगितलं जाते की तुमची कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये आहे. ठीक आहे, शेवटी न्याय मागण्यासाठी सरकारकडे न्याय मागायला तर दुसरं कोर्ट असतं, म्हणून कोर्टात जाणं काही चुकीचं नाही. पण आम्ही असं म्हणतो, आम्ही सरकार लेखित दिलेलं आहे की शासन सर्वोच्च आहे, मंत्रिमंडळ सर्वोच्च आहे, त्यांनी निर्णय घेतला तर आपोआपच सुप्रीम कोर्टातली केस आम्ही माघार घेऊ, हे पण लेखित दिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की सरकारने शिक्षक कर्मचाऱ्यांचं हित जोपासलं पाहिजे. शेवटी राज्य सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, त्यामुळे सरकारनं हा निर्णय घ्यावा यासाठी आम्ही पायऱ्यावरती धरणे आंदोलन केलं. आज शाळांना अनुदान द्यावं यासाठी आम्ही जिकिरीचा लढा उभारलेला होता, आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि आज शाळांना 20%, 40%, 60% अनुदान मिळतं आहे. पण हा टप्पा दरवर्षी वाढायला पाहिजे आणि ते 100% व्हायला पाहिजे. ते होत नाही, दरवर्षी आम्हाला लढावं लागतं, भांडावं लागतं. त्यामुळे यावर्षीचा टप्पा अजून वाढलेला नाही 20%, तो 20%, 40%, 40%, 60% आणि 60% झाला पाहिजे. ही मागणी आम्ही घेऊन लढत होतो. आम्हाला आश्वासन दिलं गेलेलं होतं की पुरवणी मागण्यामध्ये तरतूद होईल, पण काल पुरवणी मागण्या सादर झाल्या, त्याच्यामध्ये तरतूद झाली नाही. त्यामुळे संबंध राज्यभर गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्व शिक्षक त्या ठिकाणी आक्रोश करत आहेत, त्यामुळं आम्ही हे आंदोलन केलं आहे. निश्चितपणानं आज आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यासोबत भेटणार आहोत, निर्णय करावा अशी आमची मागणी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ह्या सगळ्याचा तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं? नाही, सर्वोच्च मुख्यमंत्री आहेत, त्यांनी निर्णय घेतला तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ते सांगू शकतात आणि निर्णय करू शकतात आणि तो त्यांनी घ्यावा यासाठी आम्ही आता सर्वोच्च मुख्यमंत्रीच राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना भेटणं गरजेचं आहे, मी भेटतो. बरोबर, मराठा आरक्षण संदर्भात तुम्ही लक्षवेधी मांडली होती, त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठक ही बैठक आयोजित केली होती, परंतु महाविकास आघाडीचे नेते या बैठकाला आले नाही आहेत, एकूणच काय सांगाल तुम्ही सत्तामध्ये आहात? नाही, मला असं वाटतं की काल विधान परिषद सभागृहात मी स्वतः होतो. सरकारच्या वतीनं सभागृहात उपस्थित असलेले मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी सरकारच्या वतीनं त्यांना विनंती केली की तुम्ही बैठकीसाठी उपस्थित राहा. खरं तर सगळ्यांनाच बोलवलेलं होतं, सर्वपक्षीय बैठक होती, त्यामुळे याला बोलवलं नाही त्याला बोलवलं नाही असं म्हणता येत नाही. मला वाटतं त्यांनी ते थांबायला पाहिजे होतं, त्यांनी का गेले नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु सर्वपक्षीय बैठक आणि हा सर्वांचा प्रश्न आहे, कोणी वैयक्तिक प्रश्न नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण न करता हा प्रश्न सुटला पाहिजे. जसं धनगर आरक्षण आहे, ओबीसी आरक्षण आहे, शेवटी त्या त्या समाजाला न्याय मिळावा हीच आमची सगळ्यांची भूमिका असणार आहे. आज जरांगे पाटील सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन आज शांतता रॅली काढतायत, मोठा प्रतिसाद त्यांना मिळतो आहे. जेव्हा हे आंदोलन आंतरबाली सराटीला झालं तेव्हा राज्य सरकारच्या वतीनं शंभूराजे देसाई, उदय सामंतजी, त्यानंतर संदीपांजी भुमरे हे सगळे प्रमुख नेते तिथे गेले आणि आश्वासन दिलं होतं की जुलैच्या अगोदर आम्ही हा निर्णय घेऊ. आता अधिवेशनात 2 दिवस राहिलेत, यांच्यावर ज्या पोलीस केसेस आहेत आंदोलन करता त्या मागे घेतल्या पाहिजेत. ही पण मी परवा जो माझा प्रश्न होता सभागृहात त्याला उत्तर देताना आश्वासन दिले की 5 लाखाचे आतलं जे नुकसान झालं आहे त्या केसेस मागे घेतल्या जातील, पण 5 लाखाच्या वरच्या ज्या केसेस आहेत ते आम्हाला कायद्यानुसार मागे घेता येत नाहीत. किमान सरकारनं ते तरी करावं यासाठी मी कालच परत माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः वैयक्तिक भेटलो आणि विनंती केली की आपल्याकडून आश्वासन दिलं आहे, तेव्हा तुम्ही स्वतः घोषणा दोन्ही सभागृहामध्ये करा
ते म्हणाले मी 2 दिवसात त्याच्यामध्ये निर्णय घेतोय, मात्र तो निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे एक एक आपण करत चाललो तर आंदोलनकर्त्यालाही दिलासा मिळतो आणि त्यांना वाटतं की सरकार कुठतरी आमचं ऐकतंय. मला वाटतं त्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलली पाहिजेत आणि हा प्रश्न अधिक न चिकळता, कारण याच्यामुळे जातीमध्ये तेढ निर्माण होत चालली, एक दुही निर्माण, गावोगाव त्या ठिकाणी एक संघर्ष होत चाललेला आहे. तो थांबवण्याचं काम मला वाटतं सरकारनं तातडीनं केलं पाहिजे. ही प्रामाणिक भूमिका कार्यकर्ता म्हणून माझी आहे. नक्कीच, तुम्ही हे बघू शकता. हे होते शिक्षक आमदार विक्रम काळे. मी गुणवंत नगर, DRV News, मुंबई.